नमस्कार, अक्षरयात्रीच्या माध्यमातून व्यक्तिविशेष या सदरांतर्गत प्रतिभावंत दिग्दर्शक व्ही शांताराम यांचा जीवन परिचय थोडक्यात आपल्यासमोर सादर करत आहोत. संकलन आनंद महल्ले, अभिवाचक रेणुका मोरे. शांताराम राजाराम वनकुद्रे उर्फ व्ही शांताराम हे भारतीय चित्रपटसृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तीनही क्षेत्रात त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत आणल्या. जवळजवळ 6 दशकं ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. शांताराम बापूंचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 साली कोल्हापूर येथील एका सुखवस्तू घरात झाला. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबूराव पेंटर यांच्या मालकीच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीपासून. कंपनीत पडेल ते काम करता करता 1921 साली निर्माण झालेल्या सुरेखा हरण या मुकपटात छोटीशी भूमिका केली. येथून त्यांची घोडदौड सुरू झाली. चित्रपट निर्मितीचं मर्म आत्मसात करीत ते भराभर पुढे जात राहिले. 1925 साली निर्माण झालेल्या सावकारी पाश या सामाजिक चित्रपटात त्यांनी एका तरुण शेतकऱ्याची भूमिका केली आणि 1927 साली त्यांनी नेताजी पालकर हा पहिला मुकपट दिग्दर्शित केला. बाबूराव पेंटर यांच्याकडे 9 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी श्री दामले, श्री फत्तेलाल, श्री धायबर आणि श्री कुलकर्णी यांच्या भागीदारीत कोल्हापुरात प्रभात फिल्म्सची स्थापना केली. तेथे शांताराम बापूंना आपली कला विकसित करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं. गोपाळकृष्ण, राणीसाहेबा, खुनी खंजर, उदयकाल असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी दिले. प्रभातचा पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा 1932 साली प्रदर्शित झाला. 1933 साली त्यांनी सैरंद्री हा भारतातला पहिला रंगीत चित्रपट काढण्याचं धाडस केलं. पण चित्रपटाच्या प्रिंट्स नीट डेव्हलप न झाल्यामुळे हा प्रयत्न फसला. प्रभातला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. पण त्यातून डगमगून न जाता शांताराम यांनी अमृत मंथनची निर्मिती केली. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. त्यानंतरचा 1937 साली निर्मिलेला संत तुकाराम हा बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. भारतात, विशेषतः महाराष्ट्रात हा चित्रपट धोधो चालला. त्याची कीर्ती 7 समुद्रापार गेली. व्हेनिस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. भारताबाहेर दाखवला गेलेला हा पहिला भारतीय चित्रपट. प्रभात फिल्म्सचा विस्तार करण्यासाठी 4 मालकांनी पुण्यात जागा घेतली आणि तेथे भव्य अशा अत्याधुनिक प्रभात स्टुडिओची स्थापना करण्यात आली. त्यामुळे प्रभातच्या चित्रपट निर्मितीला आधुनिक रूप प्राप्त झालं. एकीकडे पौराणिक चित्रपट बनवित असताना शांताराम बापूंनी अनेक उत्तमोत्तम सामाजिक चित्रपटांचीही निर्मिती केली. जरट विवाहावर टीका करणारा कुंकू, वैश्येच्या पुनरुज्जीवनावर भाष्य करणारा माणूस आणि हिंदू मुस्लिम दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा शेजारी हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले. शांताराम बापूंनी 1942 साली प्रभात फिल्म्स कंपनी सोडली. त्यांनी मुंबईत येऊन राजकमल कलामंदिर या स्वतःच्या संस्थेची स्थापना केली. राजकमलच्या माध्यमातूनही त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली. राजकमलचे 1946 साली डॉक्टर कोटणीसांच्या जीवनावर आधारित डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी, 1951 सालचा होनाजी बाळांचा अमर भूपाळी, उत्तम नृत्य असलेला 1955 सालचा झनक झनक पायल बाजे, कैद्यांना प्रेमाने वागविण्याचा संदेश देणारा 1957चा दो आखे 12 हात आणि एका कवीच्या मनोराज्याचा वेध घेणारा 1959चा नवरंग हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. डॉक्टर कोटणीस आणि दो आखे या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वतः नायकाची भूमिका केली होती. 1972चा पिंजरा या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले. पिंजरा मराठीतला पहिला संपूर्ण रंगीत चित्रपट होता. शांताराम बापूंना चित्रपट माध्यमाची भाषा उत्तमपणे अवगत होती. माध्यमावर त्यांची जबरदस्त पकड होती. सुप्रसिद्ध निर्माता, निर्देशक, नट चार्ली चापलिन
यांनी शांताराम बापू यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं होतं. शांताराम बापूंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आचार्य प्र के अत्रेंनी शांताराम बापूंना चित्रपती ही पदवी दिली. चित्रपट माध्यमातील व्यक्तींना दिला जाणारा भारतातला सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार 1985 साली शांताराम बापूंना प्रदान करण्यात आला, तर 1992 साली भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. चित्रपटासाठीच्या विषयाची निवड, त्याचा आशय, कॅमेराचे तंत्र, संकलन या सर्व बाबतीत बापू चित्रपट काळाच्या पुढे असत. चित्रपट हे कलेचं आणि मनोरंजनाचं माध्यम तर आहेच, पण यातून समाजाला योग्य तो संदेशही प्रभावीपणे देता येतो हे त्यांनी जाणले होते. शांताराम बापू अतिशय कडक शिस्तीचे होते. कलाकार आणि तंत्रज्ञानवर त्यांचा वचक असे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये राणी साहेबा हा 1931 साली निर्माण झालेला चित्रपट भारतातला पहिला बालपट होता. त्याच वर्षी चंद्रसेनामध्ये त्यांनी पहिल्यांदा ट्रॉलीचा वापर केला. टेलिफोटो लेन्स वापरून दृश्य घेणारे ते पहिले दिग्दर्शक. भारतीय चित्रपटात पहिल्यांदा ॲनिमेशनचा वापर केला तोही शांताराम बापूंनी. बॅकलीट प्रोजेक्शनचा वापर करणारे ते पहिले दिग्दर्शक. शांताराम हे त्यांचं आत्मवृत्त मराठी आणि हिंदीमध्ये 1986 साली प्रकाशित झालं आहे. किरण शांताराम या त्यांच्या पुत्राने संजित नार्वेकर यांच्या लेखन सहकार्याने व्ही शांताराम द लिगसी ऑफ रॉयल लोटस हे चरित्रही प्रकाशित केलं आहे. शांताराम बापूंनी 3 विवाह केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमल, दुसरी जयश्री आणि तिसरी संध्या. जयश्रीला किरण हा मुलगा आणि राजश्री ही मुलगी, तर संध्या यांना प्रभात कुमार हा मुलगा आणि मधुरा पंडित ही मुलगी अशी अपत्य आहेत. या महान दिग्दर्शकाचं 30 ऑक्टोबर 1990 साली वयाच्या 89व्या वर्षी मुंबईत निधन झालं.